चतुर्शृंगी देवस्थान ट्रस्टची नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून यंदा देवीच्या शृंगारात दीड किलो वजनाच्या सोन्याचा मुकुट परिधान करण्यात येणार आहे चतुर्शृंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुहास अंगळ यांनी ही माहिती दिली आहे नवरात्र उत्सव दहा ऑक्टोबरला सुरू होणार असून दहा ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता चतुर्शृंगी येथे घटस्थापन करण्यात येणार आहे सकाळी सात ते नऊ अभिषेक रुद्राभिषेक महापूजा महावस्त्र अर्पण करण्यात येणार असून सकाळी दहा आणि रात्री नऊ वाजता महाआरती होईल गणपती मंदिरात भजनाचा कार्यक्रमही होणार आहे ह्या वर्षी देवीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे अशी माहिती विश्वस्तानी दिली आहे दहा ते अठरा यात्रा आहे अठरा तारखेला दसरा होणार आहे त्या दिवशी देवस्थानची पालखी निघती तिचं सीमोल्लंघन होतं यात्रेची तयारी जोरात सुरू झाली आहे सपांग फे स्टॉल पोलीस बंदोबस्त आणि यावर्षी नवीन बातमी म्हणजे आम्ही दीड किलोचा सोन्याचा मुकुट केलेला आहे आणि दिवाळीनंतर आम्ही जीर्णोद्धारचं काम सुरू करतो आहे देवस्थानचं शिखर आणि पुढचा मंडप हे आम्ही नवीन करतोय आणि त्यांना अनुषंगीन होणारे बऱ्याच गोष्टी आम्ही करणार आहोत तसेच सुरक्षतेच्या कारणासाठी पोलीस स्वयंसेवक सी सी टी व्ही कॅमेरे अग्निशामक दलांच्या गाड्यांचीही सोय नवरात्र उत्सवाच्या काळात करण्यात आली आहे विद्युत रोषणाई आणि रंगरंगोटीचं काम ही अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे नवरात्र उत्सव काही दिवसावर येऊन ठेपला आहे आणि पुण्यातील चतुर्शिंगी देवस्थानामध्ये दे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका ह्या देवीची आहे नवरात्र उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी ह्या ठिकाणी होत असते ह्या ठिकाणी मंदिराचं रंगरंगोटीचं काम तसेच विद्युत रोषणाईचं काम अंतिम टप्प्यात आलेलं तसेच भाविकांना दर्शन घेऊन लवकरात लवकर बाहेर पडता यावं यासाठी बॅरिकेडची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येत आहे कॅमेरामन प्रधानचा अभिजित सत्यगिरी दिनमान न्यूज पुणे